पुढील बातमी कुरुंदवाड येथील. कुरुंदवाड अनिश हॉस्पिटलमध्ये 40 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदित्य एड्रावकर, बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मादनाईक उपस्थित होते. कुरुंदवाड शहर व परिसरात अनिश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अल्पावधीतच प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा तसेच महात्मा फुले आरोग्य सेवेच्या मार्फत मोफत सेवा उपलब्ध करून आदर्श रुग्णसेवा देणारे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अविनाश कोगनोळे यांच्या अनिश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित अद्ययावत 40 बेडचे सुसज्ज सेवा देणारे अनिश डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. कुरुंदवाड शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यू प्रमाण जास्त असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अनिश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुसज्ज सेवेसाठी सज्ज असलेल्या अनिश डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे अनिश मल्टीस्पेशालिटीचे सर्वेसर्वा डॉक्टर अविनाश कोगनोळे व त्यांच्या पत्नी डॉक्टर प्राजक्ता कोगनोळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज या ठिकाणी अनिश कोविड सेंटरमध्ये 40 बेडचं हॉस्पिटल डॉक्टर अविनाश कोगनोळे यांनी सुरू केलेलं आहे. त्यांचा हेतू हा आहे की जे सर्वसामान्य गोरगरीब पेशंट आहेत त्यांना किमान दरामध्ये किमान खर्चामध्ये त्यांच्यावर उपचार व्हावेत आणि लवकरात लवकर त्यांनी बरं होऊन त्यांच्या घरी जावं. या उद्देशानं शासनानं जे मापदंड घालून दिलेले आहेत त्या मापदंडाला अधीन राहून बिलिंग केलं जाणार आहे. डिपॉझिटच्या वेळीसुद्धा फारसा आग्रह न करता कमीत कमी डिपॉझिटमध्ये उपचार होतील असा त्यांचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की रुग्णानेसुद्धा आधीच सुरुवातीलाच थोडंसं लक्षणे दिसल्यानंतर त्वरित जर का इथं येऊन उपचार केले किंवा वेगवेगळ्या आवश्यक त्या रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या तर अतिशय कमी म्हणजे अगदी 15-16 हजारामध्ये सुद्धा उपचार होऊ शकतो. आणि अशी दक्षता घेतली तर सर्वसामान्य लोक रुग्णांना आज 1-2 लाख रुपये जो खर्च येतो आहे आणि तरीसुद्धा अनेक रुग्ण त्याच्यामध्ये दगावतात ती वेळ येणार नाही. एक चांगला उपक्रम डॉक्टर अविनाश कोगनोळे यांनी सुरू केलेला आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी अशाच पद्धतीनं गोरगरीब पेशंटची सेवा करावी एवढी त्यांना विनंती.